जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी धबधबे धरणे व धोकादायक पर्यटन स्थळांवर 31 जुलैपर्यंत जाण्यास बंदीचे आदेश पर्यटकांना दिले असतानाही नाशिक घाटात पर्यटक रस्त्यावर धबधब्यांखाली धिंगाणा घालत आहेत. माळशेज घाटात दरडी कोसळल्याची मालिका सुरूच आहे. मागील आठवड्यात दरडी कोसळल्याने 2 पर्यटक जखमी झाले होते. सुरक्षेची खबरदारी म्हणून पोलीस यंत्रणांना आदेश देण्यात आले आहेत. मात्र पोलीस यंत्रणा माळशेज घाटात कुठेही गस्त घालताना दिसत नसल्याने पर्यटकांना दरडी आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची भीती नसल्याचे दिसते. लोकांसाठी संजय बोरके, मुरबाड.